आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात जमीन घोटाळा होऊ देणार नाही, आंदोलन करून न्यायालयात जाऊ, दिलीप पाटील यांचा गंभीर इशारा. शिरोळात खूप मोठा जमीन घोटाळा होण्याची भीती बहुजन विकास आघाडीचे संस्थापक दिलीप पाटील यांनी व्यक्त केलाय. काही राजकीय नेत्यांनी प्याद्यांना पुढे करून सत्तेचा दुरुपयोग करत ग्रामदैवत श्री बाबय्या उर्फ बुआपन महाराज मंदिराची जमीन घशात घालायचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याविरोधात जनआंदोलन आणि कायद्याची लढाई लढली जाईल असा इशारा बहुजन विकास आघाडीचे नेते दिलीप पाटील यांनी दिलाय. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. 3 दिवस चालत असतो त्या उत्सवा दिवशी माहेरवासनी आया बहिणी कुणी परगावचे असतील त्या आपापल्या गावाला येत असतात आणि हा उत्सव सर्व गाव म्हणून साजरे करत असते. त्या मंदिराला सर्वसाधारण 10 एकर जमीन त्याच्या समोरची 10 एकर जमीन ही देखभालीसाठी पूर्वकाळ कालापासून त्या मंदिरासाठी राखून ठेवलेली आहे. या मंदिरा हे मंदिर आणि आसपासचा परिसर 15 गुंठ्याचा सोडला तर बाकीची सर्व जमीन ही पूर्वी हिरेमठ कुटुंबीय उपजीविके करून त्याच्या बदल्यात त्या ठिकाणी सातत्यानं सेवा करत होते. परंतु गेल्या 20-25 वर्षामध्ये या मठाचे स्वामी यांनी आपल्या सर्व बाकीच्या भावंडांना बाजूला करून त्या ट्रस्ट मालकी मिळवून या त्या जमिनीपासून बाजूला केलं आणि गेल्या 20-25 वर्षामध्ये त्या जमिनीतले तुकडे कराराच्या रूपानं आणि पैसे रोख पैसे घेऊन त्या ठिकाणी त्यांनी ती जमीन देण्याचा सातत्यानं उद्योग या ठिकाणी केलेला. आता 1-8 एकर जमीन राहिलेली आहे, त्यामध्ये 2 एकर पुनर्वसनला गेलेले आहे, त्यापैकी 3 एकर विकसकाला द्यायची आणि विकसकानं पैसे त्याच्याकडनं घ्यायचे, त्या बदल्यात मंदिरामध्ये काही सुधारणा करायच्या असं काहीतरी उल्लेख करून ही जमीन विक्रीला परवानगी मिळवलेली आहे आणि त्या संदर्भातली विक्रीची नोटीस निलव बोली जाहीर झालेली आहे. हे अत्यंत चुकीचं आणि अन्यायकारक आहे. एक तर हे मंदिर म्हणजे गावाचे श्रद्धास्थान आहे, गावच्या प्रत्येक आया बहिणींची आबाल वृद्धांची त्या ठिकाणी भावनेशी नाळ जोडलेले आहे. खेळत असतील मग ते मठाधिपती असतील किंवा त्यामध्ये सर्व गावाला माहिती आहे की गेल्या 6 महिन्यापासून गावामध्ये कुणकुण उठलेली आहे की ही जमीन काहीतरी मंडळी हडप करायच्या नादात आहेत, ती जमीन बळकावून त्या ठिकाणी प्लॉट पाडून ते प्रचंड दरानं विकून प्रचंड संपत्ती मिळवण्याचा घाट या गावातल्या काही ढपला मारणाऱ्यांनी ज्यांनी गावाला सगळ्या भेटीला आजपर्यंत धरलेला आहे त्यांनीच त्यांचाच हा उद्योग आहे. आणि या ठिकाणून एक मध्यस्थी पाठवून सातत्यानं म्हैसाळा मध्यस्थी पाठवायचा, मठपतींना गोड गोड बोलायचं आणि त्यालाही पैशाचं आम्हीच दाखवायचं अशा स्वरूपात गेली 2 वर्ष या ठिकाणी उद्योग चालू आहे आणि त्याचं फळ त्यांना आता त्यांनी हे जमीन विकण्याचा घाट गाठलेला आहे. हा गावावर मंदिरावर सुद्धा एक अन्याय केल्यासारखी परिस्थिती या मंडळींनी निर्माण केलेली आहे तर ते संपूर्ण गावाच्या दृष्टीनं घातक आहे. 3 दिवस हा उत्सव होतो, प्रचंड रोषणाई केली जाते, अनेक स्पर्धा भरवल्या जातात, परंतु आज गावच्या विस्ताराचा भाग बघितला किंवा ज्यावेळेला उरूस असतो त्याच वेळेला साखर कारखान्याच्यावर असतात त्यावेळची वाहतूक जर बघितली तर आज ज्या ठिकाणी हा उरूस भरतो तो अत्यंत गैरसोयीचा व्हायला लागलेला आहे आणि मग अशा वेळेला ही सर्व जमीन त्या उरसासाठी उत्सवासाठी वापरणं हे अगत्याचं ठरणार आहे आणि किमान या वर्षीपासून ती जमीन संपूर्ण गावात गाव निर्णय घेईल आणि संपूर्ण उरूस त्या जमिनीमध्ये भरवला जाईल अशी अवस्था आहे, कारण दुसरा मार्गच नाही. आणि मग असा असताना लोकांच्या असतील तर परमेश्वर यांना कधीही माफ करणार नाही, कारण हे आमचं सगळ्या गावाचं श्रद्धास्थान आहे आणि याच्या गावाची पूर्ण श्रद्धा आहे. या ठिकाणी एखादा शब्द आपण मागणी केली या परमेश्वराजवळ ते माणूस यशस्वी होते आजपर्यंतची आख्यायिका आहे, आजपर्यंतचा प्रत्यक्ष अनुभव आहे. असा असताना जर देवावरच अन्याय हे मंडळी करत असतील
तर बाबा या स्वामी गप्प बसणार नाहीत, त्या मंडळींना जरूर शासन होईल. आणि त्याहीपेक्षा जर गावाला गावानं यामध्ये गावाला आता जवळजवळ समजलेलंच आहे, हे समजलं असताना गाव सगळं पिटून उठल्याशिवाय राहणार नाहीं आणि या लोकांना या ठिकाणाहून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. या मंदिराची जागा ही मंदिरासाठीच राहिली पाहिजे, तिथं दुसरा कुठलाही विकसक येता कामा नये. आणि त्या मंदिराची जी आज जे अत्यंत सुबक अवस्था जी केलेली आहे ती प्रत्येक वेळेची उरुस कमिटी या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी निवडली जाते दसऱ्याच्या दिवशी. त्या मंडळीने उरसातनं उरलेला पैन पैन राहिलेला पैसा त्या ठिकाणी घालून संपूर्ण मंदिराचं सुशोभीकरण करण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. यामध्ये या मठपतींनी त्यामध्ये कधीही लक्ष घातलेलं नाही आणि आता त्यांना ही अशी बुद्धी सुबुद्धी का सुचवावी. गावातले पुढारी आणि जे मठपतींचा जो खेळ खंडोबा चाललेला आहे तो आम्ही सर्व गावकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. आज कालच आम्हाला ही वस्तू समजली, परंतु या आमचे या गावचे सुपुत्र आमदार उल्हासदादा पाटील हे काही कामानिमित्त मुंबईला गेले नाहीत, ते उद्या सकाळी आल्यानंतर त्याबाबत जी काही शासकीय स्तरावर यंत्रणा राबवावी लागेल ते राबवून या सगळ्या धपला मारणाऱ्या लोकांना या मठपतींना त्या ठिकाणी दूर केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि ती बुवाबनच्या मंदिरासाठी बुवाबनच्या उरसासाठी ती जागा कायमची या पुढच्या काळात राखीव ठेवण्याबाबत आम्ही सर्व गावकरी म्हणून प्रयत्न करून ते आम्ही त्याच्यावर कारवाई करून आम्ही ते ताब्यात घेणार आहोत. एवढंच या प्रसंगी आपल्याला